लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराजांचा काल 143 प्रगट दिन। या निमित्ताने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम असतात, तर संतनागरी शेगावात दरवर्षी लाखो भाविक पोहोचतात। मात्र सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील धार्मिक स्थळांवर निर्बंध घालण्यात आलेल्या शेगावचे मंदिर ही भाविकांसाठी बंद करण्यात आले होते। यामुळे काल पहाटेपासूनच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात यावर्षीच्या श्री संत गजानन महाराजांच्या 143 प्रगट दिनोत्सवात भाविकांना सामील होता आले नाही। सध्या बुलढाणा जिल्ह्यात कोरोना आपले पाय पसरवित असल्याने जिल्हाधिकारी बुलढाणा एस रायमूर्ती जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशित असल्याने यावर्षीचा 143 प्रगट दिनोत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा झालाय। श्रींच्या प्रगट दिनोत्सव सालापालाप्रमाणे दरवर्षी श्री संस्थांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना महामारीचे संकट पसरले असल्याने तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने आज शुक्रवारी श्रींचा 143 प्रगट दिनोत्सव सालापालाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा न करता संस्थांनी उत्सवातील कार्यक्रम धार्मिक प्रथा परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गत संपन्न झाले। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज यांचा 144 उत्सव प्रगट दिनोत्सव सोहळा आहे। परंतु 144 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की कोणत्याच भक्ताला महाराजांचं दर्शन घेता येत नाही, किंबहुना ही परिस्थिती ओढवली आहे ही कोरोना काळात। प्रत्येक येणाऱ्या शेगावातील भक्ताची हीच आज मनोकामना आहे की येणारा 145 वा प्रगट दिन सोहळा हा कोणत्याही रोकटोकशिवाय महाराजांचं दर्शन हे प्रत्येक भक्ताला भेटावं आणि हीच आज सर्व भक्तांची इच्छा असून येणारा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी सर्वजण साकडा घालत आहेत। एनसीएन न्यूज करिता संजय दांडगे, बुलढाणा।